नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 21 एप्रिल सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे। या निर्णयाप्रत सर्वजण आल्याने राज्यात आजपासून 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। याबाबतची अधिकृत घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव व लाटेत वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन RT-PCR लॅब स्थापन करून कोविड रुग्णांची तातडीने चाचणी करण्याची सोय करावी, तसेच साईबाबा संस्थानच्या ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत सदर प्लांट युद्ध पातळीवर तातडीने उभे करावा व जास्त ऑक्सिजन निर्मिती झाल्यास जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांना पुरवावा, असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश SV गंगापूरवाला व न्यायाधीश SD कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थानला दिले आहेत। तसेच कोरोनासाठी जिल्ह्यात विविध हॉस्पिटलला लागणारी औषधे यंत्रसामुग्रीच्या मागणीचा अहवाल अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शासनात सादर करावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत। मंगळवारी सकाळपासून नगर शहरातील खासगी कोविड रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला होता, त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल होत त्यांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देत वेळप्रसंगी रुग्णांना अन्यत्र हलविण्याची विनंती केली, तसेच ऑक्सिजनसाठी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत मदतीची विनंती केली। अखेर वरिष्ठ पातळीवरून सूत्र फिरल्याने काही खासगी रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून तर काहींना अन्य पातळीवरून तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला। कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत। विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे। जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून 5 दिवसांमध्ये 4,601 नागरिकांवर कारवाई करून 19,38,300 रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली। जिल्ह्यातील परवानाधारक दारू विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच मद्य विक्री करण्यात, तसेच देशी विदेशी मद्याच्या ठोक विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी काढले आहेत। संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले असून या महामारीतून बाहेर पडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट भस्मीकरण केंद्रात होते, मात्र संगमनेरमध्ये कोरोना चाचणीसाठी वापरण्यात येणारी अँटीजेन चाचणी किट नवीन नगर रोडवरील एका मोठ्या हॉस्पिटलच्या काही अंतरावर रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। राज्यात एकीकडे रेमडेसिव्हिअर इंजेक्शनचा काळाबाजारी चर्चा सर्वत्र होत असताना संगमनेरात अँटीजेन किटचा काळाबाजार झाला का याची चर्चा आरोग्य क्षेत्रात सुरू झाल्याने महसूल खातेही खडबडून जागे झाले आहे। जिल्ह्यात गेल्या दिवसात पहिल्यांदा मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या 3,000 आत आली आहे, मात्र तरी देखील जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 21,000 पुढे आहे। जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी मात्र घसरून 83.88% खाली आली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।